जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस पाटील दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। पोलीस पाटील दिनानिमित्त जामनेर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पाचोण हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील संघटनेचे विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या पोलीस पाटील बांधवांना मान्यवरांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। प्रत्येकाला तुम्हाला ओळखतात साहेब, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, कुटुंबाच्या प्रॉब्लेममध्ये, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात। आम्ही तर आम्ही कुटुंबातले आहेत, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष असतं आमचं, साहेबांचं आमच्याकडे। आणि आम्हाला दीपस्तंभ आहे, आमचे आधारस्तंभ आहे। आणि ज्या ज्या वेळेला पाचोरा डिव्हिजनमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर साहेबांनी अतिशय उत्कृष्टरित्या एक लढवय्या, एक सरदार, एक नेतृत्व कसा असावं ते आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहोत। बोलताना अंगामध्ये हे पण होते की खरोखर जे जे प्रॉब्लेम आलेले आहेत, कोणताही प्रॉब्लेम असो, साहेबांनी कधी डगमगलेलं नाही, तिथं स्वतः गेलेले आहेत। आणि जातीने तो जो काही प्रॉब्लेम आहे तो त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे। सांगायचं एवढंच मला म्हणायचं आहे की असे लढवय्या अधिकारी, असं नेतृत्व जर असेल तर आमच्यासारखे शिपाई सुद्धा त्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही। असं व्यक्तिमत्व खूप दुर्लभ आहे पोलीस खात्यामध्ये, असं व्यक्तिमत्व निर्माण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। साहेबांनी जवळपास 20-25 वर्ष ह्या जामनेर विभागामध्ये, जळगावमध्ये त्यांनी व्यतीत केलेले आहे। आणि साहेबांचं प्रत्येकाबद्दल एक वेगळं अस्तित्व निर्माण त्यांनी केलेले आहे, कोणालाच त्यांनी निग्लेक्ट केलं नाही। प्रत्येकाचे हस्तोंदोलन नेहमी एकस्मित असते, त्यांच्यामध्ये किती दुःख असो, काय असो, किती कष्ट असत करण्याची त्यांची दानत आहे। आणि खरोखर आम्हाला अभिमान त्यांच्या गोष्टीचा की आम्हाला साहेबांचे, साहेब मला अगोदर मी वडगावला होतो तर त्यावेळेला पण साहेबांचं मला 5-6 महिने मार्गदर्शन मिळाले। एक छोटंसं गीत होतं, भीती न अंभा तुझी मुळी रे, गरज नाया सुलतानीला जवाब दे जीवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। थँक्यू, जय महाराष्ट्र। पोलीस पाटील दिन आपण साजरा करतो तर ही सुरुवात आपल्या तालुक्यातील आहे। आपल्या तालुक्यातील जे पोलीस पाटील फार सक्रिय, मी जिल्हा राज्य पातळीवरचे जे आहे पदाधिकाऱ्यांना सांगतो की आमच्या तालुक्यातील पोलीस पाटील जे आहे, महिला भगिनी आहेत, बंधू आहेत, फार क्रियाशील आहेत। आणि आमच्या माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचं वार्निंग निरीक्षण झालं, त्यामध्ये साहेबांनी फार गौरव केला आमच्या पोलीस पाटलांचा की एक गणवेश, एका गणवेशात असलेले पोलीस पाटील मी प्रथम बघतो आहे म्हणे। आणि ती जामनेर तालुक्याची सुरुवात आहे आणि पर्यायाने ही जामनेर तालुक्याची सुरुवात पूर्ण जिल्ह्यात व्हावी अशी सुद्धा अपेक्षा साहेबांनी व्यक्त केली आहे। आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे पोलीस पाटील आणि पोलीस स्टेशनचा, आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व एकमेकांशी कनेक्ट आहोत। गावातील प्रत्येक हालचाल पोलीस पाटलामार्फत पोलीस स्टेशनमध्ये पुरवले जाते। गावातील कोणते उत्सव जर झाले त्या उत्सव सांगता समारंभ सुरुवात झाली, मिरवणुकी सुरुवात झाली, मिरवणूक संपली, या सर्व प्रकारचे फोटो, त्या प्रकारची अपडेट सर्व पोलीस स्टेशनला पोलीस पाटलामार्फत पुरवली जाते। अशी ही जामनेर तालुक्याची आमची पोलीस पाटील संघटना, पोलीस पाटील ही फार मला वाटतं जिल्ह्यातील नव्हे तर राज्यात एक नंबरची असते, फार क्रियाशील। आम्ही नियमित आमच्या बैठका होतात, नियमित संपर्क असतो। आणि दुसरं महत्त्वाचं म्हटलं की बाकी ठिकाणी बघितलं, बाकी ठिकाणी नोकरी करताना ज्यावेळेस अवैध धंद्यावर कारवाई करण्याची वेळ येते, पोलीस पाटील सांगतात साहेब आमचं नाव घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत येत नाही कारण आम्हाला गावात राहावं। परंतु या ठिकाणची परिस्थिती पाहिली, पोलीस पाटील आमच्या पुढे पाहतात, पुढे रात्री रात्रीची रात्रीचे मा
20 फूट खोल दरीमध्ये पोलीस पाटील अगोदर आमच्या अगोदर खाली उतरले आणि आम्ही त्यांच्यासोबत 2 नंबर धंद्यावर धाडी टाकण्यासाठी थांबत असतो. तर पोलीस पाटील म्हणजे हा काही पोलीस फक्त नावाला पोलीस पाटील नाही आमच्या तालुक्यातला, पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून लढणारा एक लढाई पोलीस पाटील आहे. आणि एक आहे पोलीस आणि पोलीस पाटील ही एक चोली दामन का साथ कभी एक साथ छुटेगा नहीं ऐसी परिस्थिती आम्हाला तालुक्यात. आणि पोलीस पाटील म्हणजे इथला आमचा पोलीस स्टेशनचा सर्वात पोलीस खात्याचा सर्वात शेवटचा घटक जो पोलीस ग्राउंड लेवलवर काम करतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणची हालचाली त्या ठिकाणची काय त्या ठिकाणचे अजून काही प्रश्न असतील कायदा सुद्धा प्रश्न असेल या सर्व प्रश्नाची इत्यंभूत माहिती पोलीस स्टेशनला पुरवणारा माझ्या जामनेर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी जे पोलीस स्टेशनचे प्रभारी आहेत त्यांना सुद्धा आपल्या पोलीस तालुक्यातील पोलीस पाटील माहिती पुरवतात. खान्देश विभागीय अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वरजी महाजन साहेब, कल्याणचे अध्यक्ष अशोक पाटील त्यांच्यासोबत आलेले, सुधाकर पाटील अंबाणा तालुका अध्यक्ष, आमचे सर्वांचे मित्रतुल्य माननीय विभागाचे आबा पाटील गोपाळ काका, सन्माननीय सर्व जिल्हा उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, आमचे मार्गदर्शक किशोरदादांनी व्यासपीठावर बसायला पाहिजे असे माझी इच्छा आहे. आणि जामनेर तालुक्यातले सर्व पोलीस पाटील बंधू भगिनी, सरांनी सांगितल्याप्रमाणे हा आदर्श जो आहे ड्रेस कोडचा हा जामनेर तालुक्यातून सर्वप्रथम आलेला आहे. तुमची सूचना आम्ही लक्षात ठेवून लवकरात लवकर जिल्हा मीटिंगमध्ये हा ठराव पारित करून संपूर्ण जिल्ह्याला हाच ड्रेस कोड आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही नाही, संपूर्ण जिल्ह्याने तुमचे आदर्श घ्यायला पाहिजे म्हणून हा ड्रेस कोड आपण संपूर्ण जिल्ह्याला ठेवणार आहोत. आपल्या पोलीस पाटलांनी विजय भाऊ यावरचे अध्यक्ष पवनराजे यांनी बऱ्यापैकी विषय मांडले. सर गौण गरिबाचा विषय असेल, पोलीस पाटलांवर जबाबदारी दिली जाते त्यासाठी पोलीस पाटलाने सुद्धा दखल घेऊन दैनंदिनी ठेवायला पाहिजे. एखाद्या तहसीलदार साहेबांनी आपल्याकडे वाळूच्या ठिकाणी दिला असेल ठेवायला, आपण त्या तारखेची नोंद करायची, दररोज संध्याकाळी साहेबांशी कॉन्टॅक्ट करायचा, त्या कार्य त्या संभाषणाची वेळची नोंद करायची, साहेबांना सांगायची साहेब 5 दिवस झाले 8 दिवस झाले याच्या आता आम्हाला एकट्या पोलीस पाटलाला त्रास होऊ शकतो, अधिकाऱ्यांवर लोक हल्ला करतात तर पोलीस पाटील कुठे जागा नाही, म्हणून आम्हाला संरक्षण द्या किंवा या वाळूचे नियोजन करा, असं फोनवर संभाषण करा, त्याची नोंद ठेवा. म्हणजे काही जर वेळ कुणी आरोपाना गेला तुमच्यावर हल्ला गेला किंवा वाळू चोरीस गेली तर तुमच्या कोणतेही अधिकारी काही विकू शकणार नाही, कारण की त्याची नोंद आपल्याकडे असेल. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की साहेबांच्या भाषांनी धरणगाव तालुका अध्यक्ष असताना, सुपेकर साहेब जिल्हा अधीक्षक असताना साहेबांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. साहेबांचे फार असं पोलीस पाटलांना कर्तव्य अधिकार काय असतील त्याबद्दल साहेब माहिती सांगतील. आणि आमचे मांगले दादा राज्य सचिव आपल्या पोलीस पाटील संघटनेच्या मानधनवाढीसाठी वेळोवेळी मंत्रालयाच्या वरून त्याच्या पाठपुरावा करत आहेत. आणि आजच आपल्याला राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ यांची भेट घेतली आणि गिरीश भाऊंनी शब्द दिला म्हणजे पोलीस पाटलांचे मानधन 100% वाढल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या या 8-10 दिवसात शक्यतोवर आपल्या मानधनाची घोषणा होऊ शकते, बाकी आपले मांगले पाटील आपल्याशी बोलतीलच. मला बोलायला वेळ कमी दिला तरी संघटनेचे काम करत असताना येणाऱ्या 2023 हे वर्ष आपल्यासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की खूप असलेला लोकसभा विधानसभा इलेक्शन आता लवकरच मार्च एप्रिलमध्ये सुरू होतील, म्हणून आपल्याला फार काटकसरीने काम करावं लागणार आहे. पोलीस पाटलावरच्या गावात थोड्याफार प्रमाणात असताना विरोधक असतात, म्हणून कोणाच्या झेड्याखाली येऊ नका, निपक्षपातीपणे काम करा असं मी तुम्हाला जिल्हाध्यक्ष येण्याचे आवाहन करतो. आणि
आपले पोलीस अधिकारी केशवजी पाटील साहेब यांना दर्पण पुरस्कार मिळाला म्हणून जिल्हाध्यक्ष व जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने साहेबांचे अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या 5-6 महिन्यानंतर साहेब निवृत्त होणार असं माहीत पडलं म्हणून त्यानंतर साहेबांकडनं भाईवाटच्या त्यांना शुभेच्छा देतो. पुढील भावी आयुष्यात त्यांच्याकडनं समाजाची देशाची चांगली सेवा घडवावी या ईश्वरचरणे जगदंबेची प्रार्थना व्यक्त करतो. संक्रांतीच्या पोलीस पाटील दिनाला तुम्हाला अधिक शुभेच्छा आणि 2019 वर्ष तुम्हाला आनंदीचे भरभराटीचे आणि सुखाचे जावो ही जगदंबेची प्रार्थना करतो. मला इथे बोलवलं म्हणून जामनेर तालुक्याध्यक्ष रवींद्र पाटील व त्यांच्या टीम महाराज असतील सर्व टीमचे मी आभार मानतो ऋण व्यक्त करतो. आणि मला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर त्या सर्वांचे तुमचे आमचे वरिष्ठ आदरणीयांचे गोपालदा तसेच आवर्जून शिराळा वेगळं तरुण तरुणदार सर्वांना परिचित लाडके आणि चांगल्या पद्धतीचं काम करणारे आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र भाऊ साहेब व माझे मित्र आदरणीय भदानी दादा सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. आमचे तिवारी दादा पवन भाऊ मागे असलेले सर्व पदाधिकारी तसेच समोर या तालुक्यातून उपस्थित सर्व पोलीस पाटील बंधू आणि पोलीस पाटील आमच्या महिला ताई मित्र मला खरोखर बोलायला मला कसा तर बसलाय. मला तुम्हाला माहिती माझी तब्येत तर बरी नाही. 3-4 कार्यक्रम आपण असेच केले पण ताई पण 1-2 शब्द बोलावा म्हणून मला खरोखर आपल्या राज्याध्यक्षांचा आणि ह्या टीमचा गौरव वाटतो मित्र हो की या बहुसंख्येने मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या या गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा जो राज्य अध्यक्ष असेल तर वाघ आहे वाघ. आणि ही वाघाची टीम आणि एकमुखी या गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचं पार इतकं जड आहे आदरणीय भिकाजी पाटलांनी करून ठेवलेलं की आज तगायत या महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा झेंडा तुम्ही आपण जर फिरवतोय मिरवतोय राज्यभराने काम करतोय तर मित्र हो ही एक संघाची ताकद आहे. ही एक संघाची तुमची आपली ताकद आहे मित्र हो आणि ते आपण कायम ठेवू मागल्या आपण सांगा असं वाटतं. ही एक तालुक्याची आमची पोलीस पाटील संघटना आहे. एक तालुक्याची 15 तालुके आहे आणि फार मोठ्या राज्यामध्ये एक संघ आमचा जिल्हा आहे 4 तालुका तो तुम्ही आपण सर्वांनी एक संघ ठेवलेला आहे म्हणून ह्या तालुक्याला धन्यवाद देतो. हा तालुका सगळ्यात मोठा आहे. जामनेर तालुका सगळ्यात मोठा आहे. ही फक्त एकच तालुक्याची पोलीस पाटील संघटना आहे आणि एक संघ आहे. त्याला कारण असं आमच्या अधिकारी लोकांचं मार्गदर्शन आणि चांगले विचार. मित्र मला जास्त काही बोलायचं नाही. थोडक्यात आटपतो आदरणीय आमचे रवीदादा. रवीदादांचा रात्री फोन आला. रवीदादांना मी म्हटलं मी काही येणार नाही. मी तुमच्याशी बोललो. तुम्ही म्हटलं मी येणार. मी रवी दादांना फोन केला मी येणार माझी तब्येत नाही म्हटलं पण मी नक्की येणार. हा आणि या कार्यक्रमाला मी पुढील वाटचालीसाठी की असाच एक संघ एक राहू द्या एक जिल्हा महाराष्ट्र आणि आपल्या चांगल्या पद्धतीने आपले टीम काम करतोय आणि असंच करत राहू. आदरणीय जी नवीन टीम तयार झाली आहे ती अतिउत्तम आहे. आम्ही संघटना मागून 15-15, 14-14 वर्ष पदाधिकारी जिल्हाध्यक्ष राहून एक संघ आम्ही सगळा ठेवला आणि ह्या टीमच्या हातात दिली तर मला असं वाटतं का हा टीम वर्क आणखी मजबूत करेल एवढी शुभेच्छा आहे. सर्वप्रथम पोलीस पाटील दिनानिमित्त संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आपले अध्यक्ष माननीय श्री मंगले पाटील सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना तथा श्री नरेंद्रजी पाटील जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुधाकरजी पाटील अंबरनाथून आलेले
मान्य श्री अशोकजी पाटील, त्यानंतर आपले तालुका अध्यक्ष मान्य श्री गारखेडाचे पोलीस पाटील श्री रवींद्र पाटील, तथा गिवरगडचे पोलीस पाटील मान्य श्री किशोर पाटील, आणि सर्व जिल्ह्यामधून आलेले सर्व पोलीस पाटील, तालुका अध्यक्ष, सर्व पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यानंतर माझे सहकारी मित्र पी आय श्री इंगळे साहेब, पी आय श्री काळे साहेब आणि सर्व मंचकर उपस्थित सर्व मान्यवर मित्र, आपण आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण माझा जो येतो त्या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आमच्या ताई आता नुकत्याच निवृत्त झाल्या पोलीस पाटील पदावरून, त्यांच्या पण भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या व्यक्तीच्या आणि विभागातर्फे पण आपल्या भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. हा एक जिल्हास्तरीय मेळावा या ठिकाणी होत आहे. त्यामध्ये सर्व राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी आले, जिल्ह्याचे पदाधिकारी इथं आले. जामनेर तालुक्याने एकंदरीत एक नवीन आदर्श आणि नवीन पायंडा या ठिकाणी जिल्ह्यासाठी राज्यासाठी. मी मागच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी पी आय श्री शेख साहेब होते, त्यावेळेस त्यांची ही संकल्पना आणि ह्या सर्व जुनी मंडळी तालुका अध्यक्ष या सर्वांनी ठरवलं की एक आगळा वेगळा एक युनिफॉर्मच एक वेगळं स्पिरिट त्या ठिकाणी राहते. युनिफॉर्म वर तुम्ही एका दिवशी जर सर्व पोलीस पाटील पूर्ण तालुक्यातून आले तर त्याचा एक चांगला युनिटीचा एक मेसेज त्या ठिकाणी राहतो, आणि काम करण्यामध्ये पण तुम्हा लोकांना एक जोश आणि उत्साह राहतो. आणि युनिफॉर्म घातला की मग कापटी पाणी, तुमचं योग्य नॉलेज आलं, सर्व माहिती ठेवणं आलं, चांगला संपर्क आला, चांगलं वर्तन आलं, आहे की नाही, चांगला चारित्र्याचा मेसेज पण त्याच्यात. म्हणून या युनिफॉर्मची महती जी आहे, युनिफॉर्मचं जे महत्व आहे ते फार आगळं वेगळं आहे. या ठिकाणी नुकतंच साहेबांनी बोलून दाखवले की हा मेसेज आम्ही आता स्टेटसाठी पण देतो, जिल्ह्यासाठी पण देतो. तुमचं अभिनंदन आणि तुमचं कौतुक करतो की आपल्या तालुक्यापासून ह्या चांगल्या उपक्रमाची सुरुवात होते. नुकतेच नवीन पोलीस पाटील पण या ठिकाणी आता त्यांनी ह्या विभागामध्ये एंट्री केली आहे. मी त्यांना पण धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुक करतो की त्यांनी त्यांच्या स्पर्धेनं त्या ठिकाणी इथं ते सर्व मंडळी आल्या. तुमचा हा उत्साह हा असाच टिकून राहू द्या, कारण की मी बऱ्याचदा पोलीस पाटलांना आरोप आणि प्रत्यारोपाच्या ह्या चौकटीमध्ये घेरताना पाहतो. काही काम जरी नसलं की ते पोलीस पाटलावर दुषेनं लाछेनं लागतात आणि पोलीस पाटलांचं नाव त्या FIR मध्ये कसं येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात, त्यांना गुंतून टाकतात. मला माझ्या पूर्ण नोकरी भरात तर मला असं नाही वाटत की कधी कोणी पोलीस पाठवलं होतं कधी चार्जशीट माझ्या हातून झालं, कधीच नाही. पोलीस पाटलाचं नाव ज्यावेळेस आलं, पोलीस पाटला मॅम अलगद बाजूला काढलं आणि त्यांचा उत्साह कसा टिकून राहील गावाच्या ठिकाणी काम करत असताना. तुमचा एकंदरीत आपण पाहतो की गावागावामध्ये पक्षीय भेदभाव आहेत, बरेच जाती पाती धर्म जे काही पंथ असतील ह्यामध्ये माणसं बरेचसे विभागले गेले आणि पक्षीय राजकारणामुळे बरेचसे पोलीस पाटलांवर त्या ठिकाणी बरेचदा आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी काम करत असताना होत असतात. आणि अशा ठिकाणी आपण एकदम सर्वात रूट लेवलला ज्या ठिकाणी या विभागाचं काम करतात तर आपण त्या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रोटेक्शन नाही अशा ठिकाणी तुम्ही काम करत असताना तुमची मानसिकता कशी आहे, अशाही मनस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी पोलीस दलाचं त्या ठिकाणी तुमच्या मागे संरक्षण असणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण निर्भीकपणानं त्या ठिकाणी काम करा, आरोप प्रत्यारोप होत राहतील, लोक आपापल्या दृष्टिकोनातून तुमच्या कामाचं मूल्यमापन करत राहतील. तुम्ही एखाद्याला अर्ज जरी लिहून दिला तरी ती व्यक्ती विरोधी पक्ष सॉरी विरोधी जी असेल जी व्यक्ती ज्याच्याबद्दल तुम्ही अर्ज लिहून दिला ती तुमचा द्वेष करेल. हे तर असं नव्हतंच, हे घटनाक्रम असा नव्हताच, पोलीस पाटलांनीच असं केलं असं काहीतरी करी. पण मी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विनंती करू इच्छितो, सांगू इच्छितो की गावागावामध्ये जेव्हा वाद होईल तो आणि माझ्या पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि यांना पोलिसांना पण नेहमी सांगतो, मी आता पण सांगतो की ज्यावेळेस गावामधून एखादा जर अर्ज त्या ठिकाणी प्रकरण जेव्हा येईल पोलीस पाटलांना पहिला फोन त्या ठिकाणी करायचा की
पोलीस पाटील आपल्या गावामध्ये अशी जी घटना घडली या घटनेचं खरं स्वरूप काय ते सांगतात साहेब? बरोबर आहे, जवळजवळ त्या ठिकाणी चौकात एकत्र आले, दोघांचा त्या ठिकाणी वाद झाला आणि नंतर ते पोलीस स्टेशन पोहोचेपर्यंत दोन लोकांचा वाद, तो कमीत कमी पाच दहा लोकांचे नावं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून मग ते पोलीस स्टेशनला पोहोचते. म्हणजे खरं स्वरूप माझ्या पोलीस पाटलांना माहीत असते की घटनाक्रम काय आणि जे उर्वरित जे चार नावं आहेत ते अतिरिक्त जास्तीचे त्या ठिकाणी टाकलेले असतात, म्हणजे त्यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय होत नाही. म्हणून येणारा अर्ज असेल, येणारा घटनाक्रम गुन्ह्याचं जे काही प्रकरण आलं असेल ते सर्वप्रथम पोलीस पाटलाकडून आलं पाहिजे, त्यांच्याकडून ते स्क्रुटिनी होऊन पोलीस स्टेशनला आलं पाहिजे, त्यांच्या नजरेखालून ज्यावेळेस येईल त्यावेळेस खरं प्रकरण ते पोलिसासमोर मांडल्या दे. नाहीतर विनाकारण काही दोन चार लोक जे जास्तीचे टाकतील त्यांना मग जामीनही करा, कोर्ट कचेऱ्याचा खर्च पळापळ करा, सिरियस मॅटर करून ते पोलिसांसमोर मांडतात आणि मग काही काम नसताना चांगल्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होतो. म्हणून प्रत्येक प्रकरण जे गावातून येईल ते पोलीस पाटलांच्या माध्यमातून जर आलं तर तिथंच ते फिल्टर होईल आणि सर्वप्रथम जर तुमच्या समोर आलं तर त्याचे खरं स्वरूप तुमच्या नजरेस आलेलं राहतील. समोरच्या व्यक्तीवर त्या ठिकाणी खोटे तक्रार देताना तुमचं नैतिक इम्प्रेशन त्या ठिकाणी राहते. म्हणून माझी विनंती सर्व पोलीस पाटलांना राहील की गावातून आलेलं प्रकरण आपल्या नजरेखालून येऊ द्या. दुसरं, नवीन पोलीस पाटलांसाठी जी सूचना आहे ती त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये येताना ह्या पोलीस पाटलांचा जर आपण स्वखुशीनं जर आपण व्यवसाय स्वीकारला तर हा एकदम मनापासून करा. की एकदम कसं आहे, आपण आलो एक मोठ्या स्वेच्छेनं आलो, कारण की आपण गुन्हेगारी आणि त्याला काय म्हणता येईल गुन्ह्याचं स्वरूप हे गाढवाचं पिल्लू आणि गुन्हेगारी लहानपणी जसं गोंडस दिसते तसं ते ही हा प्रकार आहे का नाही? गुन्हेगारी एखादं करत राहते, एखादं लहान मूल असते, एखादं चालत्या चांगल्या माणसाला शिवी देते, कोण कॉलर टाईट होते, वडिलांना पण बरं वाटते की आपल्या घरामध्ये काहीतरी एक चांगला झाला तयार होता. त्यावेळेस ज्यावेळेस त्याचं खरं भीषण स्वरूप होते, मारामाऱ्या सुरू होतात, कोर्ट कचेरा सुरू होतात, जमीनला गिराईत पानं सुरू होते, घराला गिराईत पानं सुरू होते, मग त्यावर समजते त्याला लहानपणीच कंट्रोल केलं तर बरं झालं, काही बरं नाही झालं. म्हणून येताना खूप उत्साह राहते, जोश राहते, वागत येण्याची फार उर्मी असते. गडचिरोली बदली झाली की मग पोलीस पण हातपाय झाडतात काय करून त्याची भीषणता ज्यावेळेस खऱ्या अर्थाने कळते हे काही खरं नाही, कुठून गोड येईल कुठून लागेल काही सांगता येत नाही, हातावर घेऊन खाणं, झाड जंगलात झाडाखाली झोपणं आहे की नाही, पावसाळे उन्हाळे पावसाळे तेच राहतात, झाड तेच राहतात, सीझन निघून जातात, जीवनातले वर्ष त्या ठिकाणी संपतात. तसं पोलीस पाटलांचं पण आहे की ज्यावेळेस तुमच्यावर आरोप प्रत्यारोप ज्यावेळेस चालू होतात मग त्यावेळेस त्याला साठी चालू विनाकारण या झंझटीत पडलो का काय सगळं आहे की नाही? हे पक्षावाले इकडून ताणतात, त्या पक्षावाले तिकडून ताणतात. पोलीस पाटील दररोजचे दैनंदिनी पोलीस पाटलावर लक्ष ठेवतात, अमुक पोलीस पाटील काय करतात काय नाही त्याचं, मग येणाऱ्या आचारसंहितेमध्ये आमच्याकडे गठ्ठेचे गठ्ठे अर्ज पाठवतात पोलीस पाटलाबद्दल, पोलीस पाटलाच्या चौकशा लावून द्या, नाही काय तर मग राजकीय नाही त्याच्यात कमीत कमी त्याची चौकशी तरी सुरू करून द्या. पोलीस पाटील तसेच गॅसवर राहा, काही काम नसताना चौकशी एसडीएम चौकशी करते, तहसीलदार चौकशी करते, थानेदार बोलावून बोलावून जबाब नोंदवतात. म्हणून नवीन पोलीस पाटलांना माझी विनंती आहे की आपण आलात आपण एकदम चांगला निर्णय घेतला पण यामध्ये घी देखा लेकिन बडगा नाही देखा. यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी पोलीस पाटलाचं पद त्यांना मिळणारा मान मर्यादा त्यांना मिळणारा रिस्पेक्ट त्यांना अहोकावामध्ये सर्व लोक देणारा प्रतिसाद पोलीस असतील रेव्हेन्यू असतील येणारे कलेक्टर साहेब असतील एसपी साहेब असतील सर्वप्रथम पोलीस पाटलांना मान सन्मान देतात त्या गोष्टी तुमच्यासाठी फार एक आकर्षणाच्या गोष्टी आहेत. ते पद तसं आहे, त्या पदाला असलेली क्रेज त्या पदाला असलेली ती महती त्याचं जे महत्व आहे ते फार मोठं आहे. तुम्ही तुमच्या जॉबचं सिलेक्शन चांगलं केलं पण त्याच्यासाठी तुम्हाला लोकांना काही गोष्टी तुम्ही शिकलं पाहिजे आहे की नाही? असं म्हणतात बिच्छू पकडणे काय तो पहिले साप का मंत्र याद करतो आहे की नाही? सापाचा मंत्र तुम्हाला माहित पाहिजे, तुम्हाला काहीच माहित नाही पकडून तर घ्या राहतील मग काय करणार? नवीन पोलिसांचा आम्ही पाहतो नवीन नवीन आला की त्याची स्टाईल आणि त्याच्या सर्व गोष्टी तो स्प्रे त्याचा युनिफॉर्म आहे की नाही, त्याची पल्सर हाय हॅलो हाय बाय बाय
गावात दारोड्या पकडून आणला की त्याला तर समजते ते लोक आवाज येतात साहेब हा दारोडा इथं भांगडी करून आला. याला माहित आहे मला काहीच जमत नाही, देखापडे काहीच जमत नाही, अ पासून सुरू करू का ब पासून सुरू करू, पकडून कुठं नेऊया. यानंतर चौकात इथून पकडून नेत स्टेशनरी अंमलदार म्हणजे दादा पंचनामा लिहून द्या. मग पंचनामा पण लिहिता येते, सुरुवात कुठून करू. नीम हकीम खतरे में जान, जर तुम्हाला व्यवसायाचं ज्ञान नाही तर तुम्ही करणार आहे. म्हणून तुमच्या व्यावसायिक परिपूर्णता सर्वप्रथम तुमच्यामध्ये आली पाहिजे. तुमच्या धंद्याचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला सर्वप्रथम आलं पाहिजे. मग त्यासाठी काय काय केलं पाहिजे, एक तर तुमच्याकडे गाव पोलीस पाटील अधिनियम तुमच्याकडे असलं पाहिजे, आहे का नाही. ते अधिनियमाचं एक पुस्तक आपल्याकडे असलं पाहिजे, छोटी पुस्तिका तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यासाठी असलेले जे काही अभिलेख आहेत, जे काही पुस्तक आहेत ते तुमच्या संग्रही असले पाहिजे. समजलं का, तुमच्याकडे व्हिजिट बुक असतील, त्याच्यानंतर मुसाफिरी रजिस्टर असतील, तुमच्याकडे तुमचे हक्क अधिकार कर्तव्य काय काय हे दाखवणारे पुस्तकं तुमच्याकडे असले पाहिजे, आहे का नाही. बरेचदा पोलीस पाटला का त्या ठिकाणी मी पाहिलं की एक डेड बॉडी वाहून आली नदीमधून वाहते, पूर आला, दोन ठाणेदार लक्ष ठेवून असतात, डेड बॉडी लोक सांगतात बीडवाली की साहेब डेड बॉडी आली त्या पलीकडच्या किनाऱ्यावर थांबून आहे. मग पोलीस पाटील ते पाहत कशाला लिकापडी करतात, बांबूवाना मोठा इकडून तिकडे इकडून ते डेड बॉडी आली की तिकडच्या किनाऱ्याला जाते. मग तिकडचे पोलीस पाटील तयारीत असतात लांब बांबू घेऊन, ते साहेब आपल्याला कशाला इकडे कशाला पाहिजे म्हणजे नेहरीकडे जाऊ द्या. म्हणजे आपलं काम न वाढव, आपल्या निकापडीचं काम आपल्याकडे नसलं पाहिजे. ते नेरीचे पोलीस पाटील, नेरीचे हवालदार आणि नेरी जामनेरचे पी आय ते दोघ जण पाहून घेतील काय करायचं आहे. असं टाळणं आहे, कारण की नॉलेज नसल्यामुळे किंवा व्यावसायिक ज्ञान नसल्यामुळे ह्या गोष्टी त्या ठिकाणी अनावश्यक गोष्टी त्या ठिकाणी सुचतात, आपण ते करण्यासाठी भाग पडतो. विचार चांगले आहे, आपल्याला मिळणाऱ्या म्हणजे पगारात जो मिळेल तो चिंतूच श्रेणी म्हणजे शिपायचा मिळेल, कदाचित 15,000 मिळेल. 15,000 म्हणजे ते सुद्धा आपल्या कुटुंबाला पूर्ण होईलच अशातला भाग नाही. पण मानधन आणि पगार यातला जर फरक पाहिला तर आपण पगारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी साहेबांच्या जवळ मानाने बसू शकत नाही एवढं मात्र निश्चित, कारण त्यावेळी शिपायाप्रमाणेच आपल्याला वागावं लागेल. आज आम्ही संघटनेच्या कामासाठी फिरतोय, पोलीस स्टेशनमधून कोण आला की पाटील असं असं माणसाला पाठवा, साहेब मी जरा बाहेर कामा गेलोय, मग चालेल तुम्ही आल्यानंतर घेऊन या, किंवा कुणाला तरी गावात सांगितलं तरी होतोय. पण आपल्याला जर विचारून प्रत्येक वेळी जर चतुर्थ श्रेणीप्रमाणे जर आपण पगार मागितला तर प्रत्येक वेळी आपल्याला रजा टाकल्याशिवाय बाहेर जाता येणार नाही. संघटनेचं निमित्त सांगता येणार नाही, कामाचे निमित्त सांगता येणार नाही. आज आपण कामाचे निमित्त सांगून सुद्धा पोलीस स्टेशनचं आज चौक द्या, तहसीलदार साहेबांना पण आज चौक द्या पण सांगू शकतो, कारण मी सुद्धा तेच केलंय. कारण परभणीला असताना एक प्रकरण होतं, साहेब मी बाहेर संघटनेच्या कामानिमित्त मला पुढची तारीख द्या, काल 11 तारीख दिली, काल 11 तारखेला तो समस्या सोडवली इकडं आलो. मग ही ताकद चतुर्थ श्रेणी मिळाल्यावर नाही, तो मान आपल्याला चतुर्थ श्रेणी मिळाल्यावर मिळणार की या सन्मानाने गावचा. मग जिथं पण ज्या कार्यालयामध्ये आपण आपल्याला कार्यालय बघतो ग्रामपंचायतीच्या, तिथं आपल्याला हक्काची खुर्ची आहे, तिथं श्रेणीप्रमाणे त्यांचं शिपाई आपण शिपाई सारखेच झालो. म्हणजे काय होईल कालांतराने पाठीचं महत्व कमी होईल. मानधनासाठी आपण लढत राहू, त्याच्यासाठी न्यायालयीन लढा जो करायला पाहिजे त्याचीही पूर्ण तयारी केलेली आहे. कारण त्याच्यामध्ये आमचा एक विषय आहे की आता मानधन वाढून घ्यायचं, की जे जे लोक मानधन घेतात त्यांना म्हणजे साधारण ते आमदार असो आणखी कोणी असो की त्यांचं मानधन ज्या पद्धतीने आपोआप वाढतं तसंच आमचंही मानधन घेणाऱ्यांचं वाढवते ना. त्यांचं 15,000 1,00,000 तरी तसं, पण आमचं 5-10 तरी करा तुम्ही. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला पुढं तरी घ्यायचं आहे. जे कर्मचारी किंवा जे आपले बंधन घेणारे आहेत त्यांना कुणालाही नूतनीकरणाचा म्हणजे हा विषय नाही. मग ते अंगणवाडी असो, कोतवाल असो, आणखी कोणी असो बंधन घेणारे, मग पोलीस पाटलांना 5 वर्षाचं नूतनीकरण का, 5-5 वर्षाचं, 10-10 वर्षाचं, पहिल्या 5 वर्षाचं ठीक आहे, नवीन पोलीस पाटील तो 5 वर्ष कसा काम करतोय काय हे बघून पुढं ते कायमचं बंद व्हायला पाहिजे. माझ्यासारखे जे अजून नूतनीकरणाचे 8 वर्ष बाकी आहेत
आणि एखादा गुन्हा माझ्यावर दाखल झाला तर त्यावेळी निलंबनाची कारवाई होताना 8 वर्ष शिल्लक आहे म्हणून निलंबन थांबवलं जात नाही, त्यावेळी ताबडतोब निलंबन होतं की नाही? मग त्या नूतनीकरणाचा टप्पा कशी आहे? जर त्या टप्प्यामध्ये आपल्यावर कारवाई होणार नसेल तर म्हणलं असं नूतनीकरणाच्या टप्प्यापर्यंत पुढच्या 8 वर्ष आम्हाला मिळाले, मग नूतनीकरण असलं का आणि नसलं काय कारवाई करायची अशी ती केव्हाही होऊ शकते? मग नूतनीकरणाचा गोंधळ आम्हाला असा निर्माण होतो की ज्यावेळी नूतनीकरण करायला गेलो आता आमचे नवीन पोलीस पाटील बंधू ते स्पर्धा परीक्षा देऊन पास झालेले आहेत, पण त्यांचा प्रतिस्पर्धी त्यांनी ती स्पर्धा परीक्षा दिलेली असते आणि त्याला माहिती आहे या पाटलाचं नूतनीकरण कधी, याची पाटीलकी केव्हा जाते, कारण त्या जाहीरनाम्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि तो प्रतिस्पर्धी टपलेलाच असतो की ज्याने मला हरवून पाटीलकी मिळवले मी याला पाटीलकी वरून काढणार, आणि ह्या समस्या निर्माण झाल्यामुळे आता पाटीलकी अडचणी झाली की ज्यावेळी नूतनीकरण येतं त्यावेळी कोटीनाठी तक्रार एखादी होते पुन्हा तलाठी पंचनाम्याला गावात जाणार आणि नेमका त्याच लोकांना भेटला की सांगणारा पाटील चांगला नाही आवाज ते तो म्हणणार त्यांच्या पंचनाम्यावर आम्ही जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हावी, म्हणजे पुन्हा आमची भवितव्य त्याच विरोधकांच्या हातात, हा गोंधळ नकोय म्हणून या बऱ्याचशा काही समस्या आहेत त्याची कागदपत्र पण आपण समोरली, पण आपला भांगणवाडीचा आणि आताचे जे काही निर्णय लागतील मग त्याच्यामध्ये आपल्याला 60 वर्ष निवृत्ती वेतन वगैरे अनुकंपतत्व ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या ज्या मागे राहतील किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला असमाधानकारक निर्णय मिळेल त्या बाबतीत आपण कोर्टात जाणार आहोत हे निश्चितच, पण संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास असेल कारण आपल्या मनात आलं आपण केलं मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपली कल्पना त्यांच्या समोर मांडायची आहे बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या पुढे बघू, आता याच्यामध्ये आपण मांजरवाडीच्या बाबतीत आम्ही प्रयत्न केले, आता कालच्या 9 तारखेला आम्ही मंत्रालयामध्ये गेलो होतो, प्रत्येक आठवड्याला जातोच नाही असं नाही, पण त्यावेळी ज्यावेळी कोतवालांचा निर्णय लागला त्यांचा मांजरवाड झाली म्हणून आम्ही आपले मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी साहेबांना भेटलो, सोबत आमदार पण होते त्यांच्या, आणि त्यांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री चंद्रकांत दादा आणि आपले गिरीश महाजन साहेब हे एकत्र निर्णय घेणार आहेत आणि 8 ते 15 दिवसात तुमच्या मानधनाचा आणि तुमच्या मागण्यांच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील, बाकी काय असेल त्याच्यासाठी एखादी मिटिंग पण बोलवली जाईल असं त्यांनी त्यावेळी शब्द दिला आणि आज नेमकं गिरीश भाऊने तेच शब्द सांगितला की 8 दिवसात तुमचा निर्णय लागणार आहे, म्हणजे त्या सचिव साहेबांनी जो शब्द दिला जी माहिती दिली ती माहिती म्हणजे आज भाऊनी दिलेल्या माहितीप्रमाणे योग्य वाटते, म्हणजे आपल्याला आशावादी राहायला काही हरकत नाही, निराशा म्हणजे आता मला शिकवले की संघटना काहीच करत नाही, संघटना काहीच करत नाही, संघटना काय करणार, आपण कामगार संघटना नाही की रस्त्यावर येऊन आपल्या व्यवस्थापकांच्या विरुद्ध वाटेल ते बोलायचं संपर्क करायचं हे करू शकत नाही, आपल्याला अधिकाऱ्यांशी आणि प्रशासनाशी सगळ्यांशी समन्वय साधून पाठीकी टिकवायची आहे आणि संघटनाही चालवायची आहे, उठसूट मोर्चे उठसूट आंदोलन हे आपल्यालाही घातक आहे कारण उद्या आपण प्रशासनाच्या विरुद्ध जाऊन जर आपण आपल्याला अडचणी निर्माण केल्या तर भविष्यात संघटनेत एखादी कारवाई झाली काय होतं, आपण प्रत्येक अधिवेशन प्रत्येक कार्यक्रम त्याच्यावेळी मोर्चे आंदोलन करणं थोडंसं गैर नाही एकदाच करायचं उठसूट करत नाही काही असं संकेत करायचे की आपण दोनच आंदोलनं केली 31 जुलै 2017 आणि आता 28 नोव्हेंबरला, पण ती अशी गेली की प्रशासनाला बरोबर त्याची इत्यंभूत माहिती गेली की पोलीस पाटील आणि पोलीस पाटील संघटनेची ताकद काय आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज, नमस्कार.